सर्वांचो नमस्कार. माझ्या गोयकार भावन आणि बहिणींनो, तुम्ही सगळे या कोरोना व्हायरसचे साक्षी असाल. गेली चार महिने आम्ही सगळे मिळून या कोरोना व्हायरस कोविड-19 बरोबर लढत असा. तुम्हें खबर असतली की जवळजवळ 2 महिने पहिली गोयात ओके 5-7 KG आशिल्ल्यो आणि आम्ही ग्रीन झोनात आले. पण ताजे नंतर हो कोरोनाचा प्रकोप वाढलो आणि आज गोयच्या प्रत्येक गावागावात हो कोरोना पाविल्लो असा. गोय सरकार, केंद्र सरकार, दोतर, पुलीस, फार्मासीस, नर्सीस, ड्रायव्हर या सगळ्यांनी आपले खरोखरच जीवाचेर हे करून फुडे गेले, जीव धोक्या घालून फुडे गेले आणि आज परत एकदा कंट्रोल हाडपाची गरज आसा. गोय सरकार आपले परीन काम करता, केंद्र सरकार सगळ्या तरेची मदत करता. आज सगळे कडेन हे मेडिसीन वाटले गेले वता, हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन वाटले गेले वता आणि त्या खातीर एक उपाययोजना म्हणून जे ज्या पद्धतीन पेशंट वाढत आसा कोरोनाचे, ताचेर एक उपाययोजना म्हणून गोय सरकारान आजपासून आज 15 तारीख आज रातचे 8 ते सकाळी 6 पर्यंत जवळजवळ 10 ऑगस्ट पासून जो असा तो जनता कर्फ्यू लायलो असा. की आमची जे मुवमेंट आणि हे सगळे असा, परंतु आमचे मुवमेंट जर कमी झाले, संपर्क जर एकमेकाकडे कमी झालो, त्याला कोरोना कमी जाऊ शकतो. त्यामुळे हो जो कर्फ्यू लायला, आजपासून लायला, तो तंतोतंत पाळपाची सगळ्यांचो सपोर्ट ह्या जनता कर्फ्यू जाय. आणि म्हाका पूर्ण खात्री असा ज्या पद्धतीन तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्लो असा, तर ह्याही ह्या कर्फ्यूच्या वेळाचेर सपोर्ट करतले. त्याचबरोबर 16 ते 20 आज उद्या फाल्यां 8 रातच्या 8 पासून हो लॉकडाऊन 20 जुलैपर्यंत 20 जुलै सकाळी 6 पर्यंत एक 3 दीस, कारण फायतो दीस रात राती वयतलीच. परंतु हो 3 दीस 16 ते 20 पर्यंत आणि 20 तारखे सकाळी हो लॉकडाऊन सोपतलो. त्यामुळे आम्ही सगळे खूप दीस लॉकडाऊनात रावले, तंतोतंत सरकाराच्या आज्ञा पाळले आणि म्हणूनच तर आम्ही कंट्रोल करू शकले आणि आताही पुढे कंट्रोल करपाक ह्याची गरज असा. त्यामुळे सगळ्यांकडे हात जोडून आमच्या गोयकार भाव भयणीकडे हात जोडून विनंती करता की सरकारान जे हे कोरोना कमी करपाक जो उपाय केल्लो असा, जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन हे दोन्ही जे कितें आसा ते तुम्ही सगळ्यांनी त्याचे पालन करचे. खंय काम जास्त खंय तरी येनासतना भायर सरचे न्ही आणि ह्या कर्फ्यू आणि लॉकडाऊनाक साथ दिवची ही सगळ्यांकडे हात जोडून विनंती करता. म्हाका पूर्ण खात्री असा तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीन हातून काम केल्लें आसा त्या तुमच्यान ह्याही गोष्टीक तुमचो पूर्ण तेंको मेळटलो अशी हांव अपेक्षा व्यक्त करतां. आणि सगळ्यांक परत एकदां गोंयकार भावांक भयणीक देव बरें करतां.